मालवण तालुक्यातल्या वेरळ ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच यांच्यासह 5 सदस्यांनी खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा भगवा हाती घेतला आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षे वेरळ ग्रामपंचायतीवर असलेली काँग्रेस तथा राणे समर्थकांची सत्ता संपुष्टात आली आहे. वेरळ ग्रामपंचायतीवर गाव विकास पॅनलच्या सरपंच सौ आनंदी आबा परब, उपसरपंच आणि सदस्य यांनी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत एक हाती सत्ता प्रस्थापित केली होती आणि या पॅनलचे प्रमुख आबा दामोदर परब यांनी शिवसेना पक्षावर विश्वास दाखवून संपूर्ण ग्रामपंचायतीचा खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत नुकताच शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांची असलेली वेरळ ग्रामपंचायतीवरची काँग्रेस तथा राणे समर्थकांची सत्ता संपुष्टात येऊन या ग्रामपंचायतीवर अखेर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. वार्षिक जत्रोत्सवाचं औचित्य साधून वेरळ ग्रामपंचायतीचे सरपंच सौ आनंदी आबा परब, उपसरपंच शंकर दत्ताराम चव्हाण आणि सदस्य भगवान धाकू परब, निकिता नारायण पोयरेकर, सोनाली धाकू खरात, सुविधा सुरेश मापारी, रंजना रामचंद्र तांबे यांनी खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांनी भगवी शाल आणि शिवबंधन बांधून शिवसेना प्रवेश घेतला. तुम्ही ज्या एका मोठ्या विचाराने कुठे जायचा हा निर्णय घेतलेला जो आहे त्याबद्दल तुमचा खरंच कौतुक करायला पाहिजे. आणि मला आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही नेते नाही, पुढारी नाही, आम्ही कधी स्वतः पुढारी समजलो नाही, समजणार सुद्धा नाही. आमची आमची जी जागा आहे, ज्याने आम्हाला हे मोठ्या प्राप्त करून दिलेलं आहे त्यांच्या पायाशी आमची जागा आहे याचा पुरेपूर भाग असतो. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख बबन शिंदे, नागेंद्र परब, वेरळ शाखा प्रमुख सुरेश मापारी, गोपी पालव, पराग खोत, विजय पालव, पंकज वर्धम, नाना नेरूरकर, समीर हडकर, सतीश परब, दयानंद वाडकर, बंड्या वाडकर, अमित भोगले, शशिकांत सरनाईक, दिनेश परब आदी उपस्थित होते. संतोष हिवाळेकर, कोकणनाव, पोईप.